घर में खिड़की से घुसकर चोरी करने वाले आरोपी को गिरफ्तार करने में कलमना पुलिस को कामयाबी हाथ लगी है। इस मामले में पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर उनसे कुल 3,37,000 रुपए का मुद्देमाल भी जब्त किया है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार फरियादी ये परिवार वालों के साथ अपने घर में सो रहे थे। अचानक रात के करीब 3 बजे उनकी नींद खुली तो उन्होंने घर का सामान अस्त व्यस्त दिखा, जिसके चलते फरियादी ने तत्काल घर में लगे सीसीटीवी फुटेज को खंगाला तो ये स्पष्ट हुआ कि एक अज्ञात व्यक्ति ने खिड़की से घर में घुसकर चोरी की वारदात को अंजाम दिया, जिसके पश्चात फरियादी ने तत्काल इस मामले की पुलिस में शिकायत दर्ज कराई। इस घटना में कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी नरेश महिलागे और आरोपी मुकेश जांबुलकर को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है। 4 तारखेला कमला पुलिस स्टेशन येथे फिर्यादी लोणाव त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरी एक इसम एक्झॉस्ट फॅनच्या होलमधनं आत आला आणि त्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून 32,000 रुपये चोरून नेले। अशी तक्रार दिल्यावर आम्ही घरपोचची गुन्हा दाखल केला। सदर घटनास्थळावरून जे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यात जो इसम चोरी करताना दिसतोय तो एक रेकॉर्डवरील आरोपी होता। तसंच त्याच इसमाने नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीसुद्धा मोठी घरपोळी केलेली होती। जवळपास 14 लाखाची घरपोळी दाखवली तिथे आणि त्याच इसमाने एक कार पण चोरलेली होती। आमची टीम लगेच त्याच्या पाठीमागे लागली, त्याला पकडलं। नरेश मैलांग म्हणून हा रेकॉर्डचा आरोपी, त्याच्यावर नागपूर शहरात 35 घरपोळीचे गुन्हे दाखल आहेत। असा हा हार्डकोर क्रिमिनलला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जी वॅगनार गाडी चोरी गेली होती ती पण मिळाली। तसंच आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी जे रोकड कॅश चोरून नेले त्यातले 5,000 रुपये रिकवर झाले। तसेच नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जे सोन्याचे दागिने त्याने चोरले होते आणि आपल्या एका मित्राच्या ताब्यात दिले होते ते पण जवळपास 6-7 तोळे सोन्याचा दागिने पण रिकवर झालेले आहे। नरेश मलंगे हा एक कुख्यात घरपोळी करणारा चोर असून तो सहसा रिकवरी देत नाही, परंतु आम्ही 8 दिवस त्याचा PCR घेतला। 8 दिवसात त्याला व्यवस्थित इंटरोगेट केलं आणि रिकवरी केलेली आहे। त्याचा आता कालच MCR झाला आणि त्याला आता नंदनवन पोलीस ताब्यात देणार आहे। अशा रीतीने आमचे DBचे PSI इंगोले आणि त्यांची पूर्ण टीम यांनी ही चांगली कामगिरी पार पाडली। सदर कामगिरीसाठी आम्हाला आमचे पोलीस आयुक्त माननीय मितेश कुमार सर, तसेच आमच्या जॉईंट CP मॅडम माननीय श्रीमती दोर्जे मॅडम, आमचे रिजन सर माननीय नवीनचंद्र रेड्डी सर, आमचे DCP सर माननीय मनीष कलवाण्या सर, तसेच आमचे SP मॅडम माननीय श्रीमती नयन अनुरवार मॅडम, या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं। त्या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि असे गुन्हे कळमना पोलीस स्टेशन उघड करत असतं। पुलिस ने इस मामले में आरोपियों से कुल 3,37,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। वही गिरफ्तार आरोपियों पर पहले भी कई मामले दर्ज है। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, PKB न्यूज। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।